गुड आफ्टरनून. मैं स्क्रीन शेअर करते, मला सांग स्क्रीन आहे का? स्क्रीन टीचर। विजिबल आहे? टीचर। ओके, तर स्टार्ट करूया. लास्ट टाइम आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंत बघितले होते, सॉल्व केले होते. केले तू घरी सॉल्व? जमले तुला? यस टीचर। ओके, तर आज आपण नेक्स्ट पुढचे क्वेश्चन्स घेऊया. ओके। ओके, चले. क्वेश्चन नंबर 8 आहे. काय दिले क्वेश्चन नंबर 8 मध्ये? सम गर्ल्स आर प्लेइंग अ गेम विथ बोथ देअर हँड्स. द गर्ल्स हू आर प्लेइंग हॅव अ 60 फिंगर्स ऑल टुगेदर. तर हाऊ मेनी गर्ल्स आर प्लेइंग धिस गेम? इथे सांगितलंय की इथे काही मुली आहेत, त्या गेम खेळत आहेत. त्यांच्या दोन्ही हातचा युज करून, दोन्ही हँडचा युज करून काय करतायत? ते गेम खेळतायत. ओके, आणि हे जे सगळे गर्ल्स आहेत, त्यांचे सगळ्यांचे मिळून किती फिंगर झालेत? 60 फिंगर झालेत सगळ्यांचे मिळून. ओके, तर ते त्यांनी विचारलंय की किती मुली गेम खेळत आहेत. तर किती मुली गेम खेळत असेल? आता बघ, 60 फिंगर झालेत म्हणजे इच गर्ल विल हॅव 10 फिंगर. दोन हाताने खेळतायत ना, दोन हो हँडचा युज करून खेळतायत. मग आपल्याला 10 फिंगर्स आहे, मग एका मुलीला 10 फिंगर्स असतील. ओके, तर नंबर ऑफ गर्ल्स काढायचं आपल्याला. तर काय करणार आपण? 60 ला 10 नी काय करायचं? डिवाइड करायचं. तर बघ, बोर्ड वर तुला दाखवते कसं लिहायचंय. बघ काय सांगितले आपल्याला. इच गर्ल पहिले लिहायचं, इच गर्ल विल हॅव 10 फिंगर्स. ओके टीचर, मी नोट डाउन करते। ओके चालेल. तर पहिले लिहायचं, इच गर्ल विल हॅव 10 फिंगर. तर एका मुलीला 10 फिंगर्स आहेत, आपल्याला एक 10 फिंगर्स आहेत ना दोन्ही हँड मिळून. तर लिहिलं. नंतर लिहायचं नंबर ऑफ गर्ल्स. तर नंबर ऑफ गर्ल्स काढायचं आपल्याला. तर काय करणार आपण? 60 ला 60 फिंगर्स आहेत ना, त्याला 10 नी काय करायचं? डिवाइड करायचं. ओके, आता मला सांग, 60 ला जर 10 नी डिवाइड केलं तर काय आन्सर येणार? डिवाइड करून सांग सिक्स। मला. 6. व्हेरी गुड. तर आन्सर काय ना? 6 गर्ल्स. आन्सर काय ना? 6 गर्ल्स. कट नका करून लिहिते। हा, तर नंतर शेवटी आन्सर काय देणार? 10 6 गर्ल्स आर प्लेइंग दिस गेम. प्लेइंग दिस गेम. Those six GNRLX girls are really what I'm playing THIS this game, the teacher. ओके, समजलं कसं सॉल्व करायचंय? Yes, teacher. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. लक्ष्मी हॅज 27 केजी पोटॅटोज टू सेल. आता लक्ष्मीकडे किती पोटॅटोज आहे? 27 केजी पोटॅटो आहे सेल करायला. ओके, विकायला. थ्री ओके। मेन केम अँड बॉट इक्वल अमाऊंट ऑफ पोटॅटो. आता तीन माणसं आली तिथे आणि त्यांना इक्वल अमाऊंट मध्ये पोटॅटो द्यायचे. 27 केजी जे पोटॅटो आहेत ते तीन लोकांमध्ये इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्युट करायचे. तर इच मॅन बॉट डॅश केजी ऑफ फिट पोटॅटो. तर एका माणसाला किती मिळेल? तर काय किती करणार आपण? 27 / 3। ओके, व्हेरी गुड. तर बघा, पहिले काय लिहायचं आन्सर लिहिताना? 27 केजी पोटॅटोज. 27 kg POTATOES potatoes to be equally equally divided among divided among थ्री मेन. आपण पहिले काय सांगितलं त्यांनी? 27 केजी पोटॅटो तीन लोकांमध्ये आपल्याला इक्वली डिवाइड करायचे. तर त्याच्यामुळे देअर फोर 27 / 3 इक्वल टू किती आन्सर येणार?
थ्रीच्या टेबल मध्ये आहे का 27? यस, 9 टीचर. येस, 9. तर आन्सर काय ना, 9 kg पोटॅटो प्रत्येकाला मिळेल. तर आन्सर लिहायचं इच मॅन ECH. Each बोट man BUG. 9 kg ऑफ पोटॅटो. 9 kg ऑफ PATATO. झालं. ओके, कळलं क्वेश्चन? येस टीचर. ओके, आता नेक्स्ट आहे जम्पी ॲनिमल्स. आता इथे आपल्याला सांगितलंय जे काय काय ॲनिमल्स आहेत ते किती स्टेप्सनी जम्प करतात एका टायमाला, आणि तसं आपल्याला त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं. क्वेश्चन विचारलं त्याच्यानुसार आन्सर फाइंड आउट करायचे. आता इथे सांगितलंय अ फ्रॉग जम्प टू स्टेप्स ऍट अ टाइम. जो फ्रॉग आहे तो टू स्टेपनी काय करतो, एका टायमाला टू स्टेपनी जम्प करतो. स्क्वेरल 3 स्टेपनी जम्प करते. रॅबिट 5 स्टेपनी. हॉर्स 15 स्टेपनी. कांगारू 30 स्टेपनी. बघ, आता आपल्याला क्वेश्चन विचारलाय, यूज द पाथ ऑन द नेक्स्ट पेज टू फाइंड आउट. ओके, तर आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं, इन हाऊ मेनी जम्प विल द फ्रॉग रीच 30. आता 30 पर्यंत जर फ्रॉगला जम्प करायचंय तर तो किती स्टेपनी, किती स्टेप्स त्याला लागतील, किती जम्प करायला लागतील? 15. 15. तर कसं आपण काढलंय, 30 पर्यंत रीच करायचं ना त्याला, 30 पर्यंत पोहोचायचंय, आणि तो कितीने जम्प करतोय, 2 2 स्टेपनी जम्प करतोय. मग 30 ला आपण कशाने डिवाइड करायचं, 2 नी डिवाइड करायचं. मग आन्सर काय येणार, 15. ओके, ओके, 15 जम्प्स. नेक्स्ट क्वेश्चन, इन हाऊ मेनी जम्प्स विल द स्क्वेअर रीच 27. आता स्क्वेअरल 27 ला पोहोचायचंय तर 3 3 3 स्टेपनी जम्प करते, तर काय आन्सर येणार, 27 ला जर 3 ने डिवाइड केलं, 9 9 जम्प्स. व्हेरी गुड. नेक्स्ट, इथे सुद्धा तू करू शकते काउंट, काउंट करून सुद्धा तुला आन्सर कळेल. ओके, जिथे आता कांगारू. हा, नेक्स्ट, विच नंबर विल द कांगारू रीच इन 2 जम्प. 2 जम्प मध्ये कांगारू कुठे पोहोचेल, 60 60. तर काय करायचं, लिहिणार कसं ते आन्सर, कांगारू जम्प असं लिहायचं असं लिहायचं, आणि 3 मल्टिप्लाय 2 केलं 16 ना टीचर. हा, 30 30 मल्टिप्लाय बाय 3. नाही, ओके सॉरी, पहिले लिहायचं कांगारू थर्टी स्टेप्स. स्टेप्स इन टू जम्प्स कांगारू कांगारू विल रीच आता 2 स्टेप मध्ये कांगारू कुठे पोहोचेल, 30 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल टू 60. 60. नेक्स्ट क्वेश्चन, हु ऑल विल मीट ऍट द नंबर 15. नंबर 15 ला कोण कोण भेटेल, कोण कोण तिथे पोहोचतील नंबर 15 ला? स्क्युरल, रॅबिट, हॉर्स. हा, तर कसं काय, आता जो स्क्वेअरल आहे तो कितीच्या स्टेपनी जातोय, 3 च्या स्टेपनी. म्हणजे 3 च्या टेबलमध्ये 15 आहेत ना, 3 5 15, मग तो 15 ला जाईल. 5 च्या टेबल, आता जो रॅबिट आहे तो 5 स्टेपनी जातोय, मग तो 5 च्या टेबलमध्ये सुद्धा 15 आहे, तिथे तो सुद्धा पोहोचेल. आणि हा हॉर्स आहे तो 15 स्टेपनी जम्प करतोय, म्हणजे 15 पर्यंत तो पोहोचेल. ओके, ओके, नेक्स्ट. हा, विल ऑल विल द रॅबिट एव्हर बी ऍट द नंबर 18. जो रॅबिट आहे तो नंबर 18 वर येईल का?
रॅबिट आपण बघूया. नो रॅबिट 5 स्टेपने जातोय. जाय नाही. नो नो द रॅबिट विल नेवर बी ऍट नंबर 18. बोल. द रॅबिट जम्प 5 स्टेप्स. 18 इज नॉट डिव्हिजिबल बाय 5. जो 18 नंबर आहे तो 5 ने डिवाइड होत नाही, त्यामुळे तो जो कोण रॅबिट आहे तो 18 नंबरला पोचणार नाही. कळलं? टीचर नेक्स्ट, हाऊ मेनी जम्प ऑफ द रॅबिट इक्वल 1 जम्प ऑफ द हॉर्स. जो रॅबिट चे किती जम्प येतील तेव्हा हॉर्स चा 1 जम्प होईल. 1 जंप ऑफ हॉर्स 15 स्टेप, 1 जंप हाँ, ऑफ रैबिट 5 स्टेप, सो 15 डिवाइडेड 3 इज इक्वल 3 जंप्स ऑफ रैबिट इक्वल 15 डिवाइड बाय 3 नाही येणार. फाइव रॅबिट किती ने 5 येणार. हाँ, तो जंप 15 डिवाइड. हाँ इक्वल 1 जंप ऑफ द फ्रॉग. यस, 3 जम्प्स ऑफ द रॅबिट आर इक्वल टू द 1 जम्प ऑफ द हॉर्स. ओके नेक्स्ट, हाउ मेनी जम्प्स ऑफ द हॉर्स इक्वल टू द जम्प्स ऑफ द कांगारू. आता कांगारू चे जम्प एका स्टेप मध्ये किती जम्प करतो? कांगारू किती स्टेप जातो? 30. 30. आणि त्यांनी काय सांगितलंय मग? 2 जम्प मध्ये कांगारू कुठे जाईल? 1 जंप ऑफ कांगारू 30 स्टेप्स, सो हाँ 2 जंप्स ऑफ कांगारू 30 मल्टीप्लाई 2 इज इक्वल 60 स्टेप्स. हाँ वन आता जंप ऑफ 1 जम्प. हाँ, 1 जम्प ऑफ द हॉर्स. वन जंप ऑफ द फ्रॉग इज 15 स्टेप, सो 60 डिवाइडेड 15, 4 जंप्स ऑफ हॉर्स इक्वल यस, टू जंपिंग जंपिंग ऑफ कांगारू. बरोबर. विच इज द स्मॉलेस्ट नंबर वेर द फ्रॉग एंड स्क्वेरल विल मीट. 1 जंप ऑफ फ्रॉग 2 स्टेप्स, 1 जंप ऑफ स्क्विरल 3 स्टेप्स, यस, एंड 2 मल्टीप्लाई 3 इज इक्वल 6, सो द स्मॉलेस्ट नंबर वेयर द फ्रॉग एंड द स्क्विरल विल बी मीट इज 6. यस. तर आंसर काय लिहिणार बघ, परत एकदा एक्सप्लेन करते. पहिले लिहायचं फ्रॉग जम्प्स. Frog, स्टेप. JUMPS, फ्रॉग कितीने जम्प करतोय? 2 स्टेपने. ओके, स्क्वेरल. स्क्वेरल जम्प्स थ्री QURRL, स्टेप्स. Squirrel, JUMPS, Jumps, 3 steps. ओके, आता मग फ्रॉगचे स्टेप्स आपण काढले तर कसं येणार? फ्रॉगचे स्टेप्स 0, 2, 4, 6, 8 असे येईल ना. 2 2 ने जर तो करेल जम्प. आणि स्क्वेरलचे कसे येणार? 3 चा टेबल लिहायचा. स्क्वेरलचा काय येईल? 0, 3, 6 देन 9, 12 डॅश 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 सो ऑन. आता याच्यामध्ये स्मॉलेस्ट कुठला नंबर आहे? 6 आणि 6. ओके, तर 6 इज द स्मॉलेस्ट नंबर वेअर फ्रॉग अँड स्क्वेरल विट मीट. कळलं? यस टीचर. ओके, तर घरी सॉल्व करता येते. यस टीचर. ओके, नेक्स्ट बघूया आता. ओके. हाऊ क्यूक आर यू? डिवाइड इन टू ग्रुप्स ऑफ 2 युझिंग 2 टाइम्स टेबल. आता हे जे सगळे इथे नंबर दिलेले आहेत ते 2 च्या याच्याने डिवाइड करायचं. आता बघ, 18 डिवाइड बाय 2 काय आन्सर आलाय? 9. म्हणजे 9 2 जार 18. 18 डिवाइड बाय 9 केलं तर आन्सर काय आलं? 2. काय लिहिणार इथे आपण? 9 मल्टीप्लाय 2 इज इक्वल 18. यस. आता 16 डिवाइड बाय 2 केल्यावर काय आन्सर येईल? 16 डिवाइडेड 2 इज इक्वल 8, सो 2 मल्टीप्लाय 3 इज इक्वल 16. 2 मल्टीप्लाय बाय 8. यस टीचर. हाँ, 20 डिवाइड बाय 2.
20 डिवाइडेड 2 इज इक्वल 10 और 2 मल्टीप्लाई 10 इज इक्वल 20। वेरी गुड। आता इथे आंसर आले 7, तर कशाला 2 ने डिवाइड केलं तर 7 आंसर येईल? 14 डिवाइडेड 2 इज इक्वल 7 मल्टीप्लाई 7 इज इक्वल 14। यस। आता इथे 10 आंसर आलाय, मग जर 2 ला कशाने डिवाइड केलं तर 10 आंसर येईल? 20 डिवाइडेड 2 इज इक्वल 10 2 मल्टीप्लाई 10 इज इक्वल 20। यस। 8 ला कशाने डिवाइड केलं तर 4 आंसर येईल? 8 डिवाइडेड 2 इज इक्वल 4 2 मल्टीप्लाई 4 इज इक्वल 8। यस। अँड 10 समजा इथे 5 आन्सर आले आणि कशाला डिवाइड केलं तर 2 नी 5 आन्सर येईल? 10 डिवाइडेड 2 इज इक्वल 8 2 मल्टीप्लाई 5 इज इक्वल 10। यस। आता तसंच हे 5 च्या ग्रुप मध्ये करायचे, आपल्याला 5 ने डिवाइड करायचे, टीचर तुम्हाला करता येईल? येईल? ओके यस टीचर येईल। ओके। तर इथे 5 च्या टेबल ने सांगितलं, इथे 10 च्या सांगितलंय, नेक्स्ट सांगितलं इथे ट्राय। तिथे ट्राय दिस पण जमेल टीचर, युअर साउंड इज नॉट कमिंग टीचर। टीचर युअर साउंड इज नॉट कमिंग। हॅलो टीचर, टीचर युअर साउंड इज नॉट कमिंग।
हॅलो, माझा आवाज येतो आर्या? ओके, यस टीचर, येतोय. थोडा नेट वायफाय बंद झालेला. आपण ट्राय दिस पर्यंत होतो टीचर. हां, एक मिनिट. स्क्रीन विजिबल आहे तुला? यस टीचर. ओके. टीचर ट्राय दिस वाला पण जमेल मला. हाँ, तर इथे ट्राय दिस मध्ये काय दिले, आता 4 डिवाइड बाय डॅश आणि आंसर 2 येते. तर 4 ला कशाने डिवाइड केलं तर आंसर 2 येईल? 4 डिवाइडेड 2 इज इक्वल टू 2 मल्टीप्लाय 2 इज इक्वल 4. यस. तर बाकीचे पण असे सगळे करायचे आहेत. आता इथे तुला डॅश डिवाइड बाय 2 इक्वल टू 7, मग 7 मल्टीप्लाय बाय 2 केल्यानंतर काय आन्सर येतं? 7 मल्टीप्लाय 2 केल्या 14. 14. मग इथे 14 आन्सर लिहायचं. जर जो जिथे मिसिंग दिला असेल ना, आता इथे 2 आणि 7 दिलाय ना, या दोघांना मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल ते इथे लिहायचं. 14 डिवाइड बाय 2 केल्यानंतर तुला 7 मिळेल. बरोबर ओके. यस टीचर. कळलं? यस टीचर. ओके. तर सगळे तसंच आहे, ट्राय दिस. नंतर एक पजल दिलं इथे, डिवाइड द क्लॉक फेस इंटू 3 पार्ट सो दॅट द सम ऑफ द नंबर इन इच पार्ट इज द सेम. टीचर. हॅलो टीचर्स, यू आर साउंड इज नॉट कमिंग. आवाज नाही येते माझा. हॅलो. टीचर आता येतोय. ओके. तर जो पजल दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय? टीचर एक मिनिट. टीचर आंसर सांगू. हाँ, त्याचा 10 आणि 3 च्या वरती लाईन दिले तर 9 आणि 4 च्या खाली लाईन यायला पाहिजे. मग टॉप 11 प्लस 12 प्लस 1 प्लस 2 इज इक्वल 26. मिडल 10 प्लस 9 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल 26. बॉटम 8 प्लस 7 प्लस 6 प्लस 5 इज इक्वल 26. ओके, व्हेरी गुड. तर जमेल तुला सगळे क्वेश्चन आन्सर सॉल्व करता येईल? यस टीचर. ओके. तर इथेच आपला लेसन कम्प्लीट झालाय. तर डिव्हिजन कळालं तुला? डिव्हिजन येईल यस ना टीचर. करता, डिवाइड करता येईल ना कुठला नंबर दिला असेल तरी? यस टीचर. ओके. तर आपण इथेच थांबूया, मग नेक्स्ट क्लास मध्ये पुढचा लेसन घेऊया. ओके, ओके. बाय टीचर. बाय. बाय.